महाराष्ट्रातील 500 वर आश्रमशाळेत आणि इतर अनेक शाळांमध्ये निरनिराळ्या बोलीभाषा बोलणारी अनेक आदिवासी मुलं आज शिक्षण घेत आहेत। महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त आदिवासी बोलीभाषा वापरल्या जातात। विद्यार्थ्यांना आपली बोलीभाषा जवळची असते, परंतु इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेत शिक्षण घेणं गरजेचं आहे। प्राथमिक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची घरची भाषा आणि पुस्तकातली भाषा यांचा मेळ घातला गेला तर ते शिक्षणाशी आणि शाळेशी लवकर जोडले जातील। माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तसंच बोलीभाषेतील तज्ज्ञ शिक्षकांनी पहिली ते चौथीच्या अनुवादित केलेल्या पुस्तकांपैकी पहिलीच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकाला घेऊन झंकार ऑडिओ कॅसेट्स यांच्या सहाय्यानं एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आणि प्रायोगिक तत्वावर 11 आदिवासी बोलीभाषेत पहिलं मराठीचं दृकश्राव्य पुस्तक तयार केलं। पेडेंज बीजितेक पेडेंज इगा बातल मोडिता तोडी अडी हुंजता इगा बातल मोडिता तोडी अडी हुंजता ए ते नांता इगल बातल हुडीला बेस्ता पेडेंज इगा बातल हुडीला बेस्ता पेडेंज हुडीला हुयुम मेलेंग वायर पोरो हुडीला हुयुम मेलेंग वायर पोरो नाका उने अक्षर हुए ए म्याचु पर ओठो ना बरोबर नाका एटे चालू मिनी जुमु घाल चाले डो फुटू भी घाल चाले। दृकश्राव्य माध्यमाचा प्रभाव पाहणाऱ्याच्या मेंदूवर जास्त काळ टिकतो। शिकण्याच्या या माध्यमामुळे मुलंही विषयाला लवकर जोडली जातील आणि आपलं उद्दिष्ट साध्य होईल। या प्रायोगिक तत्वावर केलेल्या 11 पुस्तकरूपी पेन ड्राईव्हचं आज लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे।